सभासदांना गुळतारण कर्ज दिली आहेत त्याचे कर्ज रोखे संस्थेकडे आहेत तसंच उर्वरित बासष्ट थकबाकीदारांना कलम नुसार न्यायालयातून वसुलीचे दावे दाखल आहेत मात्र लेखापरीक्षकांनी राजकीय दबावाखाली संस्थेचं म्हणणंच विचारात घेतलेलं नाही त्यामुळं बलभीम विकास संस्थेची बदनामी करण्याचा हा डाव आहे असा आरोप संस्थेचे नेते आणि कुंभी कासारीचे संचालक संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला करवी तालुक्यातील खुपेरे इथल्या बलभीम विकास संस्थेत नव्वद लाखाचा अपहार झाल्याचा दावा लेखापरीक्षक संभाजी पाटील ले ले। यांनी केलाय याबाबत खुलासा करण्यासाठी पत्रकार बैठक घेण्यात आली कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव चौगुले उपाध्यक्ष दिनकर जांभळे यांनी संस्थेची भूमिका मांडली संस्थेची अडद दुकानं आहेत त्यातून गुळ पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना गुळ तारण कर्ज दिली जातात यासाठी कर्ज रोखे घेतले जातात दोन हजार पंधरा साली संस्थेवर प्रशासक आल्यावर त्यांनी अडत बंद केली कोरोना संस्थेचा विभाग बंद पडल्यानं थकबाकी दिसू लागली यावर उपाय म्हणून बासष्ट कर्जदारांवर कलम एक्क्याण्णव अन्वये न्यायालयात दावे दाखल करण्यात आलेत कर्ज घेणाऱ्या सभासदांनी कर्ज मान्य केली आहेत मग हा अपहार कसा होऊ शकतो असा सवाल संजय पाटील यांनी केला बाजार समितीत असलेल्या एका गोडाऊनला भाडेतत्वावर मागणी आली मात्र त्याचं छत खराब असल्यानं शासकीय इंजिनियरकडून मूल्यांकन करत नऊ लाख रुपये छत कामासाठी खर्च केलेत तसंच या गोडाऊनद्वारे संस्थेला सहा लाख रुपयांचं भाडंही मिळालंय त्यामुळे जाणीवपूर्वक संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं यावेळी संचालक चंद्रकांत पाटील वसंत पाटील मारुती वर्पे आनंदा जगदाळे आणि सभासद उपस्थित होते